आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी ढकलत दे धक्का निषेध आंदोलन करण्यात आले आहे. त्यावेळी केंद्राने राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील आणि सांगली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरातील स्टेशन चौकातून या दे धक्का आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहारे मोदी, तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, भाजप सरकारची शेवटची 8 षटके बाकी, आता लवकरच पेट्रोल दराचे शतक करतील, गॅस सिलेंडरचे दर भिडले गगनात, पुन्हा चुली दिसू लागल्या प्रत्येक अंगणात, पेट्रोल झाले 86, रोजच्या बजेटची झाली 80 तशी, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर या दे धक्का आंदोलनाला सुरुवात झाली. या राजवाडा चौकातून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकी सायकल ढकलत नेत भाजप सरकार विरोधात मोठमोठ्याने घोषणा दिल्या. राजवाडा चौकात केंद्र व राज्यातील भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर संजय बजाज, सुरेश पाटील व कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्या शिष्टमंडळात सांगली महापालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सुरेशी, विष्णू माने, अथर नायकवडी, योगेंद्र थोरात, संगीता हरगे, माजी नगरसेविका ज्योती आदाटे, श्रीमती विनया पाठक, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, राहुल पवार आणि आयुब बागीर यांच्याशिवाय अनेकांचा समावेश होता.